नमस्कार, सविताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाकातील बेसन लाडूची रेसिपी पाहणार आहोत। हे लाडू तोंडात टाकताच विरघळणारे मऊ सूत असे लाडू तयार होतील। बेसन लाडूसाठी साहित्य: 2 वाटी डाळीचे पीठ, 1/2 वाटी रवा बारीक रवा, 1/2 वाटी तूप, पाक करण्यासाठी 1 वाटी साखर, 1/2 वाटी पाणी, 5-6 पिस्त्याचे काप, 2 हिरवी विलायची, 1 चमचा साखर टाकून पावडर करून घेतलेला पिस्ता, ड्रायफ्रूट्स आपण तुम्हाला जे आवडतील ते घ्या, नाही घेतले तरी लाडू छान लागतो। व हे पीठ मळून घेण्यासाठी 1/2 वाटी दूध। एका भांड्यामध्ये डाळीचं पीठ काढून घेऊया। त्यात रवा टाकून घेऊया। व 2 चमचे गरम करून तूप घेतले आहे, तूप टाकून घेऊया। तूप छान मिक्स करून घेऊया। तूप छान मिक्स करून घेऊयात व यात दूध टाकून पीठ घट्ट असं मळून घेऊया। पीठ हातात घेऊन बांधून पाहिलंस बांधला जातोय, म्हणजे तूप व्यवस्थित पडले आहे। यामध्ये थोडं थोडं दूध टाकत पीठ तिंबून घेऊया। इथे 1/2 वाटी पाणी घेतलं आहे, थोडंसं आणखीन 1-2 चमचे किंवा 1/2 चमचा दूध लागेल। एक चमचा दूध। पिठाचे हातात घेऊन असे मुटके करून घेऊया व हे मुटके तळण्यासाठी तूप लागेल। तूप छान गरम झाले आहे, आपण मुटके करून घेतले होते ते मुटके टाकून तळून घेऊया। मुटके छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया। खालून तळले आहे, उलटून घेऊया। छान गोल्डन कलर येईपर्यंत मुटके तळून घेऊया बारीक गॅसवरती। मुटके छान गोल्डन कलर झाले आहे,
काढून घेऊया। अशा पद्धतीने सर्व मुटके तळून घेऊयात। मुटक्याचे तुकडे करून घेऊ, थंड करून घेऊया व मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेऊया। गॅस चालू करून कढई ठेवले आहे, त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊया व पाऊण वाटी पाणी। यामध्ये पाव चमचा केशरी कलर टाकून घेऊया, लाडूला छान कलर येईल। एक उकळी आणून घेऊया, साखर पूर्ण विरघळून एक उकळी पाकाला आणून घेऊया। पाक उकळत आहे, साखर पूर्ण विरघळली आहे। आपण पाक दोन बोटांमध्ये पकडून बघूया, आपल्याला चिकट असं जाणवलं पाहिजे। साखर आणि पाणीचं प्रमाण येते करेक्ट घ्या। आपल्याला एक तरी पाकपेक्षा कमी पाक कच्चा करून घ्यायचा आहे। आपल्याला फक्त साखर पाणी विरघळून घेऊन एक चिकट पाक करून घ्यायचा आहे। गॅस बंद करून घेऊया व पाक थंड करून घेऊया। पाक बऱ्यापैकी थंड झाले आहे। हे डाळीचे मुटके याप्रमाणे रवाळ असा पावडर करून घेतले आहे मिक्सरमध्ये। यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया व लागेल तसं पाक टाकत लाडू वळून घेऊयात। पाक गरम टाकू नका, थंडच पाक टाकून घेऊन लाडू वळवून घ्या। मिश्रण छान मिक्स करून घ्या। या पद्धतीने लाडू बांधून घ्या। मी हातावरती थोडेसे पिस्ता काप घेऊन लाडूला लावून घेते। तुम्ही असे मिक्स करून पण लाडू करू शकता। तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स टाकून तुम्ही लाडू वळवून घ्या। या पद्धतीने सर्व लाडू बांधून घ्या। अशा प्रकारे सर्व लाडू बांधून घेऊन तयार करून घ्या।